गुड मॉर्निंग स्टुडंट आपण आतापर्यंत पंधरा लेसन पाहिले ते सगळे तुम्हाला कळलेचं असेल तर आज आपण सोळावा लेसन अभ्यासणार आहोत चित्र वर्णन इथे तुम्हाला चित्रं दिलेली आहेत तर विद्यार्थ्यांनी स्वतः वाक्य तयार करण्यासाठी इथे चित्र दिलेली आहे तुम्हाला स्वतः वाक्य तयार करता यावीत त्याच्यातून शब्द वेगवेगळे वाक्य अर्थ लाग तयार करता यावेत यासाठी तुम्हाला चित्र दिलेले है। आहेत कळतंय मग आता इथे बघा श शब्द दिलेले आहेत इथे वाक्य तयार केलेली आहेत मग पहिला आपण चित्र पाहूयात कशाचं चित्र आहे दिसतंय तुम्हाला चित्र एक आणि चित्र दोन है ना कशाचं चित्र आहे हे तर शाळेतील शाळेच्या बाहेर असलेल्या मैदानाचं चित्र आहे मुले कुठे खेळत आहेत ही शाळा आहे हां मुले शाळेच्या मैदानात खेळत आहेत तुमच्या पण शाळेला आहे ना मैदान तिथे तुम्ही खेळायला जाता मुले मैदानावर कोणकोणते खेळ खेळत आहेत तर मुले मैदानावर बघा काय काय दिसते तुम्हाला सीस आहे घसरगुंडी आहे झोपाळा आहे अप डाऊन स्लाइड्स आहेत आहे ना हे खेळ इथे काही मुली बघा चढत आहेत दोन मुलं पाहत आहेत एक मुलगा वरून खाली येतोय इथे तीन मुलं पाहत आहेत दोन मुलं अप वर बसलेली आहेत इथे काही मुलं लगोरी खेळत आहेत दिसतंय ना इथे लगोरीमध्ये ठेवलेली आहे ते खेळत आहेत इकडच्या दुसऱ्या चित्रामध्ये बघा इथे मुलं लंगडी खेळत आहेत इथे दोन मुली दोरी उडी खेळत आहेत इथे एक मुलगी खेळत आहे इथे काही मुलं म्हणतात खो 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 हा खेळ खेळत आहेत हे ना इथे काही मुलं कबड्डी खेळत आहेत असे हे निरीक्षण तुम्हाला करायचं आहे मग ते कसं लिहिणार वाक्य कसे तयार करायचे ह्याच्यावर तर शाळेच्या मैदानावर मुलं झोपाळ्यावर मुल तीन मुली झोपाळ्यावर बसलेली आहेत दोन मुली आणि एक मुलगा झोपाळ्यावर बसला आहे दोन मुलं डाऊनच्या स्लाइडवर बसलेली आहेत त्याचनंतर एक मुलगी त्यांना पाहत आहे काही मुली जिना शिडीवर चढत आहेत आणि दोन मुलं वरून खाली येत आहेत घसरगुंडीवरून खाली येत आहेत काही मुलं इकडे लगोरी हा खेळ खेड़ खेळत आहेत अशी वाक्य तुम्हाला लिहायची आहेत मुली कबड्डी खेळत आहेत दुसऱ्या चित्रामध्ये मुली कबड्डी खेळत आहेत मुले लंगडी मैदानावर मुले खेळत आहेत दिसते ना शाळेच्या समोर मैदान आहे ही शाळा आहे असे वाक्य तुम्हाला तयार करायचे आहेत एक मुलगी दोरी उडी खेळत आहे मग आता इथे हे चित्र कळलेत ना तुम्हाला हे चित्र कुठले आहे शाळेच्या मैदानावरचे आहेत काही मुली बसून कोणता खेळ खेळत आहेत काही मुली बसून खो खो खेळत आहेत प्रश्न क्रमांक एकमधील बाग व मैदान यात कोणता फरक आहे इथे मैदान आहे इथे सुद्धा मैदान आहे त्याच्या बाजूला इथे अशी बाग दिलेली आहे हो ना मग आता हे चित्र कळले तिथे शब्द वाचूया आपण शाळा खेळ लगोरी फुलझाडे उड्या खो खो मुलगा मैदान लंगडी मुले दोरी घसरगुंडी झोका मुलगी आता हे शब्द टाकून तुम्हाला वाक्य कसं तयार करणार शाळेच्या समोर मैदान आहे मुलगी लंगडी खेळत आहे मुले मुले लगोरी खेळत आहेत मुले लगोरी दोरी उडी घसरगुंडी झोका खो खो हे सारे खेळ खेळत आहेत मग चित्रांशी संबंधित वरील शब्द वापरा आणि वर्णन करा इथे आपण चित्र घेऊन वाक्य करायचे आहे ही शाळा आहे शाळेसमोर मैदान आहे मैदानावर मुले खेळत आहेत एक मुलगी झोका खेळत आहे आहे ना इथं एक दो तीन मुलं आहेत शाळेच्या बाजूला भरपूर अशी झाडे आहेत सगळी मुलं मैदानावर वेगवेगळे खेळ खेळत आहेत अशी वाक्य तुम्हाला तयार करायची आहेत कळते का लेसन चित्रांवरून वाक्य तयार करायचे आहेत हे शब्द तुम्हाला नोटबुकवर लिहायचे आहेत आणि याच्याखाली दोन लाईन्स तुम्हाला सोडलेल्या आहेत तिथे तुमचं वाक्य लिहायचं आहे अशाच पद्धतीचं मी दुसरं चित्र तुम्हाला पाठवेन त्याचं वर्णन तुम्ही करायचं आहे लेसन कळलं आहे का मुलांचं निरीक्षण करायचं आहे आपण जे बोलतो ते वहीत लिहिता आलं पाहिजे लेसन समजून घ्यायचं आहे हे होमवर्क लिहायचं आहे कळलं थँक्यू बाय बाय